सर मी आता शिंदेंना परत त्याच्या गावी पाठवणार आहे आणि यावेळेला त्यांना नीट बजावून सांगणार आहे की सगळी डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन या. ओ त्यांना इतके दारू का पिऊन दिली? त्यात हे 20 जीव जाता जाता वाचला. बरं मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, काही काळजी करण्याचं कारण नाहीये ना? नाही काही काळजी करायचं कारण नाही. आमच्या लग्नासाठी पैसे कमवायला. अरे त्याला म्हणावं अजून हा शरद नार्वेकर जिवंत आहे, धूमधडाक्यात लग्न करणार आहे तुमचं. उगाच काय ओव्हर टाइम वगैरे करत बस नको, मी छान लग्न करणार आहे तुमचं, काय काळजी करू नकोस तू. त्यांची ती फिल्म इंडस्ट्री आहे ना, त्यांनी अमेरिकेत काहीतरी प्रोजेक्ट सुरू केलाय म्हणे, त्या प्रोजेक्टला तो नोकरी म्हणतोय, कळलं? तो फिल्म इंडस्ट्री सोडतो बोलला ना. पण आपल्या मतावर ठाम राहील तर शपथ. आओ का तुम्ही सगळ्यांना का बोलवलंय? सांगतो सांगतो. वा वा या बाबा, आम्हाला कशाला बोलवलं? सांगतो, मला तुम्हा सगळ्यांना एक बातमी द्यायची आहे. पणशीकर साहेबांनी ज्योतीसाठी होकार कळवलेला आहे आणि मुख्य म्हणजे ज्योतीला सुद्धा समीर पसंत आहे. तर उद्या ती सगळी मंडळी आपल्या घरी येत आहेत, त्यामुळे अशा आनंदाच्या प्रसंगी तुम्ही सगळ्यांनी घरी राहावं एवढीच माझी इच्छा आहे. बाबा मी उद्या घरी राहू शकणार नाही. का? मला भरपूर काम आहेत आणि माझ्याकडे मुळीच वेळ नाही. अरे पण कमाल आहे, म्हणजे दिवसातल्या 24 तासांपैकी संध्याकाळचे फक्त 2 तास नाही आहेत तुझ्याकडे? नाही आहे वेळ माझ्याकडे. आणखी तुम्हाला काही सांगायचंय? अभी शिंदे. ए सर. काय शिंदे, आजकाल तुम्ही आमच्याशी जास्त बोलत नाही. बोलतो ना. कुठे बोलता? आणि बोलला तर काय सांगत नाही. काय सांगायचं? हेच कुठली केस कुठपर्यंत आली वगैरे वगैरे. सांगतो ना सर. सांगताय? सांगा. अहो त्या बिल्डरची मुलगी नाही का, पळून गेली होती, तिला पकडून आणली. कांदिवलीतल्या त्या फ्लॅटवर दरोडा पडला ना, त्या केसमध्ये दोघांना पकडले. शिंदे अहो, मला हे बाकीचं रामायण ऐकायचंय. मला फक्त
काय सर, कुठल्या केसचं नेमकं ऐकायचंय? काय नाही, तुम्ही एक काम करा, मला छानसा चहा सांगा. पण नाश्ता पण सांगू का, जरा भूक लागली म्हणून. अच्छा, म्हणजे आता चहा बरोबर नाश्ता पण द्यावा लागेल. सांगा सांगा, चहा पण सांगा आणि चहा बरोबर नाश्ताही सांगा. हा या. येस सर. हाय ना, ह्या राहुलच्या केस संदर्भात काहीच सांगत नाहीये, पण बाकीच्या केस बद्दल न विसरता माहिती सांगतो. समीर, अरे तुझं काय चाललंय काय? म्हणजे तू काय सांगितलंस बाबांना? किती चिडलेत माहितीये ते? अरे काय नोकरी काय, अमेरिका काय, काय चाललंय काय? आई, मी ते प्रोजेक्ट करण्यासाठी अमेरिकेला निघाल. अरे पण तू फिल्म इंडस्ट्रीची कामं करणार नव्हतास असं बोलला होतास ना? अगं नव्हतो करणार, पण एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आल्यावर मी ही संधी सोडू कशी, मला सांग ना. हे बघ समीर, आपलं ठरलं होतं की तू नोकरी करणार आणि फिल्म इंडस्ट्रीची कामं सोडून देणार. मला ते सगळं मान्य आहे ग, पण तुम्हाला ही गोष्ट का नाही कळत की मी फक्त 3-4 महिन्यासाठी अमेरिकेला चाललोय, कायमचा नाही जाणार आहे मी. अरे पण मग लग्नाचं काय? मी लग्नाला कुठे नाही म्हणतोय, मी परत आल्यावर करूयात आपण लग्न. अरे पण समीर, तू हा फिल्म प्रोजेक्ट करून आल्यानंतर ज्योती लग्नाला होकार देईल? आल्यावर विचारून बघू. म्हणजे तिने नकार दिला तर तुला चालेल? हे बघ आई, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा प्रोजेक्ट केला ना की मला नावही मिळेल आणि पैसाही. पण ज्योती नाही मिळणार. शिंदे, कोण तो संशयित फिरोज? काय फिरोज ना, काय बोलला की नाही तो? नाही मॅडम, अजून त्याने तोंड उघडलं नाही. बघा जरा लवकर इन्फॉर्मेशन काढा, नाहीतर परत त्या राजेशावर दुसरा हल्ला व्हायचा. आमचे प्रयत्न चालू आहेत मॅडम. ठीक आहे, बघा तुम्ही आणि निघा आता लवकर. मॅडम ते जरा सांगायचं होतं. काय झालं शिंदे, काय सांगायचं होतं? मॅडम ते आपले भोसले साहेब ना मला विचारत होते. भोसले काय विचारत होते? हेच ते, पोलीस स्टेशन मध्ये काय घडतंय, कुठल्या केसची माहिती देत नाहीत असं मला विचारत होते. मग तुम्ही काय सांगितलं शिंदे? त्यांना हवं ते सोडून बाकी सगळं सांगितलं. गुड, व्हेरी गुड. पण शिंदे एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या कुणालच्या केस बद्दल एकही गोष्ट इन्स्पेक्टर भोसलेंना कळली नाही पाहिजे. येस मॅडम. ठीक आहे, क्या तुम्ही आता?
का आहे अभी? मला सांग, उद्या तुझं एवढं काय महत्त्वाचं काम आहे रे? बाबा इतकी छान बातमी तुला सांगतोय. माधुरी, मला उद्या घरी थांबायचं नाहीये. का का थांबू? सांग ना, परत त्या पणशीकरांकडून अपमान करून घेण्यासाठी. अपमान? अपमानच ना. काय करता, किती कमावता, अगं काय गरज आहे इतकं सगळं प्रश्न विचारण्याची? अभी, अरे त्यांनी जनरल प्रश्न विचारले. आता त्या प्रश्नांची उत्तर तुझ्याकडे नाहीत तर ती काय त्यांची चूक नाही? उत्तर नव्हती ना माझ्याकडे. आता मला त्या प्रश्नांची उत्तर मिळवायची आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळवल्यानंतरच मी त्या पणशीकरांना भेटेन आणि इतर सगळ्यांना. पण मला एक कळत नाही अभी, त्या पणशीकरांचं तू इतकं मनाला का लावून घेतोयस? माधुरी, तो विषय काढून मला इरिटेट करू नको. इरिटेट मी करत नाहीये, इरिटेट तू होतोयस, कळतंय का तुला? हवी माझा ऐक, मला असं वाटतं उद्या पणशीकर येणार आहेत ना, तेव्हा तू घरी असावस. मी घरी थांबणार नाही. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग का बोलतेस? अगं कशाला बोलतेस माझ्याशी? आणि तसंही मी घरी असलो किंवा नसलो तरी कोणाला काय फरक पडणार आहे? अरे असं तुला वाटतं? हे बघ, जे खरं आहे ते खरं आहेच. हवी, तुझ्या वागण्याने, तुझ्या बोलण्याने बाबा किती अपसेट होतात याची कल्पना आहे तुला? उद्या किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. बाबा किती आनंदाने सांगत होते रे तुला, आणि त्या सगळ्या आनंदावर तू विरजण घातलंस. काय आहे अवे? काय नाही सहज. ए समीर, उद्या आपण सिद्धिविनायकाला जाऊया. जायला काही हरकत नाही. अरे संकष्टी आहे ना म्हणून. हो पण मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर मला नाही वाटत की तू सिद्धिविनायकाला माझ्या बरोबर यायला तयार होशील. इनफॅक्ट तू माझ्या बरोबर कुठेही यायला तयार होणार नाही. का रे बाबा, असं काय सांगणारेस कि मी तुझ्या बरोबर कुठेही यायला तयार होणार नाही? सांग ना रे. ती अमेरिकेहून मिस्टर खोसला एक येणारा इथे आले. हा मग त्यांना त्यांची एक फिल्म अमेरिकेमध्ये शूट करायची आणि त्यांचं हे प्रोजेक्ट मला त्यांनी दिलंय. तुला मिळतंय ते प्रोजेक्ट? तू फिल्मचं प्रोजेक्ट घेणार आहेस? ज्योती अगं, हे प्रोजेक्ट खूप चांगलं आहे, मला खूप पैसे मिळणार आहे. काय तुला पैसे चांगले मिळतात? पण समीर, तू मला प्रॉमिस केलं होतंस ना तू की फिल्म इंडस्ट्री सोडणार आहेस म्हणून. नो यार, पण समीर तू मला धोका देतोयस. ज्योती फक्त 4 महिन्यांसाठी. एकदा का हे प्रोजेक्ट संपलं ना की पुन्हा नो इंडस्ट्री, आय प्रॉमिस यू. परत प्रॉमिस तेही तोडण्यासाठीच ना. आय हेट यू समीर, तू मला फसवलंयस. ज्योती प्लीज मला समजून घे ना एकदा. समीर मी निघते आणि मला पुन्हा फोन करायचा प्रयत्न करू नकोस. ज्योती माझं ऐकून. ज्योती, ज्योती
जानवी काय मी बाहेर जाऊन येतो. ठीक आहे. मला 3-4 तास लागतील यायला. बर एकटी राशी ना व्यवस्थित. तुम्ही पण हद्दच करता. तुम्ही सारखं कसं विसरता काय. मी काय एकटी आहे का. जागू आहे ना माझ्या बरोबर. आम्ही गप्पा मारत बसतो तुम्ही येईपर्यंत. मी गेल्यानंतर दरवाजा बंद करून घे. कोणी आलं तरी दरवाजा उघडू नकोस. माझ्याकडे लॅचकी आहे. मी दरवाजा उघडेन स्वतःच. कळलं का. काय काय म्हणाला. काय नाही मी येतो. विठ्ठला पांडुरंगा इटू माऊली तू. विठ्ठला ताई. अग उद्या मला परत जावं लागल मुंबईला. कारण अग आता कामाचं बघायचं नको. अरे देवा मी तुला सांगायलाच विसरले बघ. काय ग. अरे तुझ्या कामाचं मी आणलं म्हणलं तर हे म्हणले कामासाठी मम्मीला जायची काय बी गरज नाही. जे बी काम व्हायचं ते हिथंच काम हो की. अगं ताई इथं काय कमवणार. आता ते म्हणले म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी असेलच ना. ताई अगं काय बी नाही इथंच थांबायचं. शर्मिले बस बघ दिनू काय म्हणतोय. तो कामाला परत मम्मीला चाललाय. शर्मिले आता तुला काय झालं. ताई मी तुला सांगितलं होतं ना राहुल बद्दल. सांगितलं होतं ना. काय केलं त्या राहुलने. ताई त्या राहुलने ना त्या राहुलने ना. दादा ताई काल त्या राहुलला ना मी जेवायला बोलवायला गेले होते. तेव्हा तेव्हा काय. अगं बोल की. ताई तेव्हा त्यानं माझा हात धरला. काय हात. अगं मग थोडी ठेवून द्यायची ना त्याच्या. शर्मिले कवा कवा घडलंय समज. दादा काल. काल घडलं आणि तू आम्हाला आज सांगती वय. ताई अगं मी भाऊजींना सांगितलं होत. ते राहुल वरती एवढे चिडले ना त्याच्या मागावर गेलेत ते. आणि मला भीती वाटते काही बरं वाईट. तू थांब मी तो बघून त्यास नको दिनू. तू थांब इथंच. त्यांच्यामध्ये कुणी बी पडलेलं त्यांना अजिबात आवडत नाही म्हणून म्हणते तू इथंच थांब. ते आले की आपण त्यांना विचारूच. ज्योती बेटा. बाबा तुम्ही काय ग. तू रडतेस का. नाही मी मी कुठे रडते. नक्की रडू नकोस बेटा. शांत होऊ बाळा. तुझं रडणं थांबव बघू आधी. बाबा समीरने मला प्रॉमिस केलं होतं तो फिल्म इंडस्ट्री सोडून जॉब करायला तयार झाला होता माझ्यासाठी. पण तू कधी सांगितलं होतस त्याला. आम्ही अधूनमधून भेटायचो. ज्योती बाबा आम्ही फक्त
मित्र म्हणून भेटायचो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुम्हाला नाही सांगितलं. अगं पण लग्न ठरण्याच्या अगोदर असं भेटणं म्हणजे. नाही हो बाबा, आम्ही फक्त मित्र म्हणून भेटत होतो खरंच. आणि त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो फिल्म इंडस्ट्री सोडून जॉब करणार आहे म्हणून. आणि आता अचानक म्हणतोय की त्याला फिल्म प्रोजेक्ट मिळाले म्हणून तो अमेरिकेला जाणार आहे. मला तर त्याचं तोंडही बघायचं नाही. नाही नाही बाळा, असं नाही बोलायचं. आणि ज्योती बेटा, मला काय म्हणायचं होतं की काय हरकत आहे, म्हणजे तो जर फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करणार असेल तर. बाबा, आपल्या सागरचं काय झालं बघितलं ना. आणि मला प्लीज, मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. फिल्म इंडस्ट्री. बर 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 बर, ठीक 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 आहे ठीक. हा तू शांत बघू. हा मी आता तुझ्याशी काहीही बोलणार नाही या विषयावर. हा तू शांत बघू, शांत. हा शांत. अगं समीरने फिल्म इंडस्ट्री सोडून जॉब केला तरच आणि तरच मी त्याचं ज्योतीबरोबर लग्न लावून देईन. त्या एजंटचा मला 4 वेळा फोन येऊन गेला. तू त्याला भेटलास, त्याच्यानंतर तू त्याला फोनच नाही केलास. म्हणजे मी दुसऱ्या एजंटला सांगितलंय लोनचं काम करण्यासाठी. मोनिका, रात्री पणशीकर काका आले होते ना, तेव्हा त्यांनी जे काय सांगितलं ते सगळं मला माहिती होतं.